लोकसभेचे निवडणूक लागलेली होती आणि त्यावेळी आपण सर्वांनी शब्द दिलेला होता की या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये 8 खासदार आहेत. आम्ही सांगितलं होतं की 8 चे 8 खासदार आपल्या नेतृत्वाखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी दिल्लीला पाठवू आणि आपण दिल्लीला शब्द हा तंतोतंत त्या ठिकाणी पाळला. 8 चे 8 खासदार आपण दिल्लीला या ठिकाणी पाठवलेत आणि आता वेळ मात्र विधानसभेची आहे. एवढ्या पावसामध्ये तुम्ही थांबलात, कालही रोड शो मध्ये थांबलात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू असताना एवढं स्वागत या ठिकाणी केलं आणि त्यामुळे पुढचं भविष्य सांगण्याची आता गरज नाही. आपण यावेळी सर्व मिळून माननीय मोदी साहेबांना या ठिकाणी आश्वासन देऊया की या उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागा विधानसभेच्या आहेत. 47 जागांपैकी किती जागा आपण देणार? 100%. आपण लोकसभेला 100% जागा दिल्यात, 8 चे 8 खासदार दिलेत. या विधानसभेला सुद्धा 47 पैकी 1-2 कमी झाली तर होईल, पण 44-45 खाली आम्ही एकही जागा विधानसभेमध्ये कमी पडू देणार नाही. हा शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो. जास्त वेळ मी आपल्या या ठिकाणी घेणार नाही. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी महिनाभर अतिशय अथक परिश्रम घेऊन ही यात्रा सफल अशी या ठिकाणी केली. मान्य पंतप्रधान आदरणीय मोदीजी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आपल्याशी संबोधित करायचंय, बोलायचंय, त्यामुळे आपला जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. आपल्या सर्वांचे पुन्हा मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.